आणि आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात म्हाडा मुंबई आणि कोकण मंडळासाठी लॉटरीची घोषणा करणार आहे यावेळी मुंबईमध्ये आठशे चौदा तर विरारमधील बोळींज इथं सुमारे एक हजार आठशे आठ घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे एकतीस मेच्या लॉटरीसाठी साधारण चोवीस किंवा पंचवीस फेब्रुवारी म्हाडा जाहिरात काढणार आहे मुंबईत अत्यल्प अल्प मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी लॉटरी काढली जाणार आहे तर विरारमध्ये अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी लॉटरी काढणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महागड्या घरांची परंपरा म्हाडानं यंदाही कायम ठेवली आहे मुंबईत अत्यल्प उत्पन्न गटासाठीच्या विनोबा भावे नगरीतल्या सदनिकेची किंमत आहे तब्बल पंधरा लाख सर्वात महागड घर शैलेंद्रनगर इथलं आठशे एकाहत्तर चौरस फुटाचं तब्बल पंच्याण्णव लाख रुपयांच्या घरात असणार आहे त्यामुळे गेल्या काही वर्षातील लॉटरीला मिळणाऱ्या अल्प प्रतिसादाचा इतिहास बघितला तर यंदाही म्हाडाच्या लॉटरीला कमी प्रतिसाद मिळणार असल्याचं चित्र आहे तास एक पाऊल पुढे